नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक आणि घातांकाचे नियम यावरील काही प्रश्न बघितले आणि घातांकाच्या नियमांचा वापर करून कशाप्रकारे कमीत कमी वेळेत आपण प्रश्न कसे सोडू शकतो हे बघितलं आज आपण त्यावरची काही अजून उदाहरणे घेणार आहोत ज्यामध्ये पर्सेंटेज पूर्णांक अपूर्णांक गुणाकार भागाकार आणि घातांकाचे काही नियम वापरून आपल्याला ते उदाहरणं सोडवायचे आहेत तर आपण ती काही उदाहरणे पाहूया तर या टॉपिकचं नाव आहे सिम्प्लिफिकेशन म्हणजे गणितातील कोणत्याही कोणतेही ऑपरेशन्स वापरून आपल्याला दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत आणि काही वेळेस त्यामध्ये आपल्याला घातांकाचे नियमसुद्धा वापरायचे आहेत तर आपण एक एक उदाहरण पाहू आणि सोडू आणि यामध्ये सुद्धा आपल्याला घातांकाचे नियम लक्षात ठेवायचे आहेत जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत सुरुवातीचा प्रश्न घेऊ आपण ज्यामध्ये आपल्याला घातांकाचे नियम वापरायचे आहेत आणि प्रश्न आहे झिरो पॉईंट चौसष्टचा चा घात अठ्ठ्याहत्तर भागिले झिरो पॉईंट पाचशे बाराचा चा घात एकोणचाळीस बरोबर झिरो पॉईंट आठचा चा घात इथे दिला दिलाय क्वेश्चन मार्क म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल हे आपल्याला काढायचं आहे तर हा प्रश्न सोडवण सोडवण्यासाठी आपण घातांकाचे नियमच वापरणार तर आपल्याला माहिती आहे चौसष्ट कशाचा वर्ग आहे तर आठचा वर्ग परंतु परंतु इथे चौसष्ट नाही दिलेला आहे तर झिरो पॉईंट चौसष्ट दिला आहे म्हणजे हा कशाचा वर्ग असेल झिरो पॉईंट आठचा वर्ग कारण झिरो पॉईंट आठ गुणिले झिरो पॉईंट आठ आठ आठी चौसष्ट आणि इथे एक अंक सोडून पॉईंट आहे दशांश चिन्ह आहे आणि इथे एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आपण गुणाकारामध्ये आता हे इथे एक असल्याने आणि इथे एक अंक असल्याने आपण दोघांची बेरीज करणार म्हणजे दोन अंक सोडून आपण पॉईंट देणार दशांशिनं देणार म्हणून उत्तर का येईल एक दोन सोडून इथे पॉईंट देणार आणि झिरो लिहिणार म्हणजे झिरो पॉईंट चौसष्ट याप्रमाणेच पाचशे बारा कशाचा वर्ग आहे तर पाचशे पाचशे बारा हा झिरो पॉईंट आठचा घन आहे म्हणजे झिरो पॉईंट आठ गुणीला झिरो पॉईंट आठ गुणिला झिरो पॉईंट आठ आपल्याला माहिती आहे आठचा घन पाचशे बारा इथे सुद्धा आठच आहे पण काय दिलं आहे पॉईंट एट पॉईंट एट पॉईंट एट म्हणजे आपण काय करणार आपल्याला माहिती आहे आठचा घन पाचशे बारा परंतु इथे दशांश चिन्ह आहे इथे एक अंकानंतर दशांश शून्य इथे एक अंकानंतर आणि इथे एक म्हणजे एक 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 अधिक किती होऊन जाईल तीन म्हणजे अंकान तीन अंकानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे एक दोन तीन नंतर इथे पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट पाचशे बारा म्हणजे आपण यावरून सांगू शकतो झिरो पॉईंट चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे झिरो पॉईंट आठचा तर झिरो पॉईंट पाचशे बारा हा कशाचा घन आहे झिरो पॉईंट आठचा घन म्हणून इथे आपण काय लिहिणार झिरो पॉईंट चौसष्ट लाच कसं लिहिणार झिरो पॉईंट आठचा वर्ग म्हणजे झिरो पॉईंट आठचा वर्ग आणि त्या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे अठ्ठ्याहत्तर भागिले झिरो पॉईंट पाचशे बारा म्हणजेच काय झिरो पॉईंट आठचा घन म्हणजे झिरो पॉईंट आठचा घन त्याचा पॉवर किती एकोणचाळीस बरोबर किती दिलेले आहे झिरो पॉईंट आठ त्याचा घात आपल्याला काढायचा आहे आपण घातांकाचे नियम बघितले तेव्हा एक नियम बघितला होता त्यामध्ये असं होतं ए रेस टू एम आणि ब्रॅकेट रेस टू एन असेल तर काय करतो आपण याच्यामध्ये घातांकाचा गुणाकार म्हणजे ए रेस टू एम इन टू एन असं लिहितो आपण म्हणजे हाच नियम वापरून आपण इथे हे सिम्प्लिफाय करू शकतो म्हणजे काही झिरो पॉईंट आठचा चा वर्ग आणि पुन्हा ब्रॅकेटचा पावर किती आहे अठ्ठ्यात्तर म्हणजे आपण इथे पॉवरचं मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो म्हणजे काय करणार आपण झिरो पॉईंट आठ चा पावर काय दोन गुणिले अठ्याहत्तर आणि भागिले झिरो पॉईंट आठ चा पावर काय तीन गुणिले एकोणचाळीस आपण इथे हा नियम वापरलेला आहे घातांकाचा म्हणून आपण हे असं सिम्प्लिफाय केलं बरोबर झिरो पॉईंट आठचा घाता घातांक आपल्याला काढायचा आहे पुन्हा अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो दोन गुणिले अठ्ठ्याहत्तर म्हणजेच काय येईल एकशे छप्पन्न म्हणजे आठचा झिरो पॉईंट आठचा घातांक एकशे छप्पन्न भागिले झिरो पॉईंट आठचा घातांक तीन गुणिले एकोणचाळीस म्हणजेच एकशे सतरा बरोबर झिरो पॉईंट आठचा घात आपल्याला काढायचा आहे अजून इथे आपण एक घातांकाचा नियम वापरू शकतो आपल्याला माहिती आहे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन असेल म्हणजे पावर वेगळा आणि बेस सेम परंतु त्यांची त्यांचा भागाकार दिला असेल तर आपण काय करतो बेस ॲज इट इज लिहितो आणि पॉवरची वजा बाकी म्हणजे एरेस टू एम मायनस एन असं लिहू शकतो तर हाच नियम आपण इथे वापरू शकतो कारण बेस काय झिरो पॉईंट आठ इथे सुद्धा झिरो पॉईंट आठ आणि भागाकार दिला आहे आणि पॉवर वेगवेगळा आहे म्हणजे हाच नियम वापर इथे आपण कसं लिहिणार झिरो पॉईंट आठचा चा घातांक एकशे छप्पन वजा एकशे सतरा बरोबर झिरो पॉईंट आठ जगात आपल्याला काढायचा आहे ज्यावरून काही झिरो पॉईंट आठ घात एकोणचाळीस बरोबर झिरो पॉईंट आठ चगात काढायचा आहे जर आता आपण दोन्ही बाजू बघितल्या तर या दोन्ही बाजूमध्ये इक्वॅलिटीचं चिन्ह आहे म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत सुद्धा सारखा आहे झिरो पॉईंट आठ आणि झिरो पॉईंट आठ म्हणजे पावर काय असायला पाहिजे सारखा म्हणजे क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काही एकोणचाळीस म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल एकोणचाळीस म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी एकोणचाळीस इथे आपण दोन घातांकाचे नियम वापरले आणि सिम्प्लिफाय केलं दिलेलं इक्वेशन तर आपल्याला उजव्या साईडला असणाऱ्या अंकाचा पॉवर म्हणजे झिरो पॉईंट आठचा पॉवर काढायचा होता तो किती मिळाला एकोणचाळीस म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी आपण घातांकाचे नियम वापरले म्हणून आपल्याला कमी क, कमी वेळेमध्ये हे सोडवता आलं कारण पॉईंटमध्ये संख्या दिली होती आणि त्याचे पावर अठ्याहत्तर एकोणचाळीस खूप मोठे पावर होते जे आपण काढू काढू सुद्धा शकत नाही त्यासाठी आपण घातांकाचे नियम वापरतो म्हणजे जिथे जिथे खूप मोठी संख्या येते किंवा खूपच लहान संख्या येते तशा ठिकाणी आपल्याला घातांकाचे नियम वापरायचे असतात आणि कमीत कमी वेळेत ते उदाहरण सोडवायचं असते आता आपण दुसरं उदाहरण पाहूया दुसरा प्रश्न हा पूर्णांकावर आधारित आहे आणि प्रश्न दिला आहे तीन पूर्णांक एक चे दोन ऑफ फोर्टी एट प्लस सात पूर्णांक एकशे दोन ऑफ वन फो एटी फोर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आपल्याला ह्या पूर्ण समीकरणाची किंमत काढायची आहे आणि आपल्याला माहिती आहे पूर्णांक आपण कसं सोडू शकतो तीन पूर्णांक एक चे दोन ह्यालाच आपण कसं लिहितो बेत्रिक सहा म्हणजे तीन, तीन गुणिले दोन अधिक एक भागिले दोन म्हणजे बे दोन आणि तीनचा गुणाकार आणि त्यामध्ये इथली संख्या आपण ॲड करतो म्हणजे तीन पूर्णांक एकशे दोन बरोबर का येईल तीन दुने सहा अधिक एक म्हणजे सात भागिले दोन तसंच इथे काय दिलं आहे सात पूर्णांक एकशे दोन म्हणजे काय सात पूर्णांक एकशे दोन बरोबर बेसाती चौदा म्हणजे दोन गुन्हेले सात अधिक एक भागिले दोन बेसाती चौदा आणि अधिक एक पंधरा पंधरा भागिले दोन ह्या दोन्ही पूर्णांकांच्या संख्या आपण पूर्ण संख्यामध्ये काढल्या आणि आता आपण इथे या किंमती ठेवू आणि हे दिलेलं उदाहरण सोडू म्हणजे काहील सातशे दोन ऑफ फोर्टी एट प्लस इथे काहील पंधराशे दोन ऑफ वन एटी फोर याची आपल्याला किंमत काढायची आहे ऑफ म्हणजे काय असेल मल्टिप्लिकेशन म्हणजे सातशे दोन गुनिले अठ्ठेचाळीस अधिक पंधराशे दोन गुणिले एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे काय येऊन जाईल सात गुणिले चोवीस अधिक पंधरा गुणिले ब्याण्णव बे नऊ अठरा आणि बेगुने चार आणि चोवीस गुणिले सात म्हणजेच एकशे अडुसष्ट अधिक पंधरा गुणिले एक, एक ब्याण्णव म्हणजेच घेतील तेराशे ऐंशी आणि ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येते पंधराशे अठ्ठेचाळीस म्हणून हे उदाहरण सिम्प्लिफाय केल्यावर आपली येणारी किंमत काय असेल एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल इथे फक्त आपल्याला पूर्णांक दिलं होतं आणि ते आपण सिम्प्लिफाय करून दिलेलं उदाहरण सोडवलं आणि ऑफ ऑफ दिला आहे म्हणजे काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून आपलं उत्तर आलं एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस ऑप्शन बी पुढचा प्रश्न या आहे यामध्ये आपल्याला पर्सेंटेज स्क्वेअर रूट आणि भागाकार सुद्धा दिलेला आहे तर प्रश्न आहे चारशे वीस भागिले सात अधिक वीस पर्सेंट ऑफ वन फोर्टी प्लस क्वेश्चन मार्क इंटू थर्टीन इज इक्वल टू सिक्सटीन इन सिक्स्टी वन इंटू स्क्वेअर रुट ऑफ सिक्सटीन म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल हे काढायचं आहे जेणेकरून ह्या दोन्ही बाजू काय असतील समान असतील तर आपण सुरुवातीला सोडूया इथे काय दिलं आहे चारशे वीस भागिले सात काही सात सखम बेचाळ म्हणजे काही साठ उत्तर येईल अधिक वीस टक्के कशाचे एकशे चाळीसचे वीस टक्के आपल्याला माहिती आहे एकशे चाळीस दिले असतील एक एक चा तर एकशे चाळीसचे दहा टक्के म्हणजे चौदा तर वीस टक्के म्हणजे किती होऊन जाईल अठ्ठावीस म्हणून काही साठ अधिक अठ्ठावीस अधिक क्वेश्चन मार्क गुणिले तेरा बरोबर एकसष्ट गुणिले सोळा हा कशाचा वर्ग आहे तर चारचा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिक्स्टीन म्हणजे किती होऊन जाईल चार आणि इथे काय साठ अधिक अठ्ठावीस म्हणजे अठ्ठ्याऐंशी अधिक क्वेश्चन मार्क गुणिले तेरा बरोबर एकसष्ट गुणिले चार म्हणजेच दोनशे चौवेचाळीस आता आपण काय करू अठ्ठ्याऐंशी इकडे नेऊ म्हणजे काय क्वेश्चन मार्क गुणिले तेरा बरोबर दोनशे चौवेचाळीस वजा अठ्ठ्याऐंशी म्हणजेच काय होऊन जाईल उत्तर एकशे छप्पन्न आणि भागा भागाकारमध्ये तेरा जातील म्हणजे एकशे छप्पन्न भागिले तेरा बरोबर उत्तर काय होऊन जाईल बारा म्हणजे इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या पाहिजे बारा जेणेकरून ह्या दोन्ही बाजू काय होतील समान होतील जेव्हा आपण ह्या या ठिकाणी बाराही किंमत ठेवू तेव्हाच ह्या दोन्ही साईड काय असतील इक्वल असतील फक्त आपण काय करत गेलो स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफाय करत गेलो इक्वेशन आणि आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या मिळाली आणि उत्तर आहे बारा म्हणजे ऑप्शन बी ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर असेल बारा पुढचा प्रश्न दिला आहे सातशे एक्केचाळीस गुणिले पाच भागिले तीन अधिक दहाचा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क अधिक आठशे सत्तर म्हणजे आपल्याला इथे सुद्धा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या काढायची आहे आणि हे उद आ, या दोन्ही बाजूच्या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे इथे काय दिलं आहे सातशे एक्केचाळीस गुणिले पाच भागिले तीन सातशे एक्केचाळीस गुणिले पाच भागिले तीन यालाच आपण कसं लिहू शकतो काही वेळेस आपल्याला या ठिकाणी आधी गुणाकार करायचा की भागाकार हे कन्फ्यूज होते त्यासाठी आपण हेच असं लिहू शकतो सातशे एक्केचाळीस गुणिले पाच भागिले तीन यालाच आपण असं लिहू शकतो म्हणजे इथे काय करू आपण तीन एक तीन तीन दोन सहा तीन चोक बारा आणि तीन सात एकवीस म्हणजे उत्तर काय होऊन जाईल दोनशे म्हणजे ह्याचं उत्तर येईल दोनशे सत्तेचाळीस मग आपण ही किंमत ह्या इक्वेशनमध्ये ठेवू तर उत्तर येईल म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोनशे सत्तेचाळीस गुणिले पाच हे आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवणार उत्तर येईल दोनशे सत्तेचाळीस गुणिले पाच अधिक दहाचा वर्ग शंभर बरोबर क्वेश्चन मार्क अधिक आठशे सत्तर दोनशे सत्तेचाळीस गुणिले पाच म्हणजेच किती बाराशे पस्तीस अधिक शंभर बरोबर क्वेश्चन मार्क अधिक आठशे सत्तर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या काढायची आहे म्हणजे क्वेश्चन मार्क, मार्क बरोबर बाराशे पस्तीस वजा व अधिक शंभर वजा आठशे सत्तर काय होऊन जाईल तेराशे पस्तीस वजा आठशे सत्तर आणि जर आपण वजा वाकी केली तर उत्तर येते चारशे पासष्ट म्हणजे ह्या समीकरणामध्ये दोन्ही बाजू समान असण्यासाठी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या पाहिजे तर चारशे हे आपलं योग्य उत्तर असेल आणि ऑप्शन सी हे उत्तर आहे फक्त आपण इथे सिम्प्लिफाय केलं भागाकार घेतला आणि उत्तर काढलं बाकी बेरीजच दिलेली आहे आणि बेरीज वजा बाकीच करायची होती फक्त इथे सातशे एक्केचाळीस गुणिले पाच भागिले तीन हे पूर्ण संख्येला भागाकारामध्ये तीन दिले आहे तेच फक्त आपल्याला सोडवायचं होतं आणि बाकी ॲज इट इज करायचं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्नामध्ये दिला आहे वीस टक्के ऑफ बाराशे वजा पाच गुन्हेले तीनचा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग वजा तीस म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या असेल हे आपल्याला काढायचं आहे तर आपण सिम्प्लिफाय करू वीस टक्के ऑफ बाराशे आपल्याला माहिती आहे दहा टक्के बाराशेचे दहा टक्के किती होतील तर एकशे वीस म्हणजेच वीस टक्के काय होईल दोनशे चाळीस म्हणून वीस टक्के बाराशे काही दोनशे चाळीस वजा पाच गुणिले तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग वजा तीस दोनशे चाळीस वजा पाच नऊ पंचेचाळ बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग वजा तीस आपल्याला ही टम काढायची आहे म्हणून आपण तीसला इकडे नेणार म्हणजे काय होऊन जाईल दोनशे चाळीस वजा पंचेचाळीस अधिक तीस बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग म्हणजे काय होऊन जाईल दोनशे सत्तर वजा पंचेचाळीस बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग आणि दोनशे सत्तर वजा पंचेचाळीस म्हणजे दोनशे पंचवीस बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येतो म्हणून इथे आपण असं लिहू शकतो पंधराचा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या असेल पंधरा म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पंधरा ऑप्शन सी म्हणजे जर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी पंधरा असेल तेव्हाच हे दोन्ही या इक्वेशनच्या दोन्ही साईड काय असतील इक्वल असतील म्हणून इथे उत्तर येते ऑप्शन सी सॉरी ऑप्शन डी पंधरा पंधराचा वर्ग काय असतो दोनशे पंचवीस म्हणून इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा पुढचा प्रश्न आहे वीस टक्के ऑफ चारशे अधिक पर्से क्वेश्चन मार्क ऑफ क्वेश्चन मार्क पर्सेंटेज ऑफ दोनशे ऐंशी बरोबर एकशे पन्नास म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या काढायची आहे म्हणजे दोनशे ऐंशीचे किती पर्सेंट आहेत ह्या इक्वेशनमध्ये हे आपल्याला काढायचं आहे सुरुवातीला आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय करू आपल्याला माहिती आहे चारशेचे दहा टक्के म्हणजे चाळीस तर वीस टक्के म्हणजे किती होऊन जाईल ऐंशी म्हणून आपण इथे या ठिकाणी ऐंशी लिहू शकतो ऐंशी अधिक क्वेश्चन मार्क पर्सेंटेज ऑफ दोनशे ऐंशी बरोबर एकशे पन्नास म्हणजे काय येईल क्वेश्चन मार्क पर्सेंट ऑफ दोनशे ऐंशी बरोबर एकशे पन्नास वजा ऐंशी म्हणजेच इथे काय होऊन जाईल एकशे पन्नास वजा ऐंशी म्हणजेच सत्तर म्हणजे आपल्याला यावरून काय काढायचं आहे की दोनशे ऐंशीचे किती पर्सेंट म्हणजे सत्तर उत्तर येईल हे आपल्याला काढायचं आहे यालाच आपण कसं लिहू शकतो म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं दोनशे ऐंशीचे किती टक्के म्हणजे सत्तर होतील यालाच आपण असं लिहू शकतो सत्तर भागीले दोनशे ऐंशी गुणिले शंभर बरोबर पर्सेंटेज म्हणजे हे किती पर्सेंट होतील हे आपल्याला काढता येईल म्हणजे इथे काय होईल शून्य शून्य कॅन्सल होईल सत्तर गुणिले दहा म्हणजे सातशे सातशे भागिले अठ्ठावीस बरोबर किती पर्सेंट होतात हे आपल्याला काढायचं सा आहे सात एक सात सातशे अठ्ठावीस म्हणजे काय होऊन जाईल शंभर भागिले चार बरोबर किती पर्सेंट होतात हे आपल्याला काढायचं आहे शंभर भागिले चार म्हणजेच पंचवीस म्हणजे इथे उत्तर काय क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारं उत्तर म्हणजे पर्सेंटेज किती असणार पंचवीस म्हणून ह्या प्रश्नामध्ये आपलं उत्तर असेल ऑप्शन सी पंचवीस फक्त पर्सेंटेज दिले होते आणि त्यावरून आपल्याला हे उदाहरण जर आपल्याला पर्सेंटेज काढता येत असतील तर हे उदाहरण आपल्याला सोडवता येते आणि उत्तर काय आहे तर ऑप्शन सी पंचवीस पुढचा प्रश्न आहे बावीसचा वर्ग भागिले अकरा गुणिले सहा अधिक सोळाचा वर्ग बरोबर तीन पी वजा अकराचा घन म्हणजे आपल्याला इथे पीची ची किंमत काढायची आहे त्यासाठी आधी आपण दिलेले इक्वेशन सिम्प्लिफाय करू बावीसचा वर्ग म्हणजे काय येईल बावीस गुणिले बावीस भागिले अकरा गुणिले सहा अधिक सोळाचा वर्ग सोळाचा वर्ग म्हणजे दोनशे छप्पन्न बरोबर तीन पी वजा अकराचा घन अकराचा घन काय आहे तेराशे एकतीस आता इथे आपल्याला भागाकार आणि गुणाकार दिला आहे तर ते कसं सोडवायचं इथे काय दिलं आहे बावीस वर्ग भागिले अकरा गुणिले सहा यालाच आपण कसं लिहू शकतो बावीस गुणिले शकत बावीस भागिले अकरा गुणिले सहा म्हणजे पूर्ण पूर्ण या संख्येला आपण असं लिहू शकतो बावीस गुणिले बावीस भागिले अकरा गुणिले सहा म्हणजे काय उत्तर अकरा एक अकरा अकरा दुने बावीस साईन दुने अठरा अठरा गुणिले बावीस हे आपण इथे लिहू शकतो म्हणजे या ठिकाणची किंमत काय अठरा गुणिले बावीस अठरा गुणिले बावीस अधिक दोनशे छप्पन्न बरोबर तीन पी वजा तेराशे एकतीस अठरा गुणिले बावीस म्हणजेच किती येईल दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट अधिक दोनशे छप्पन्न इथे मायनसमध्ये आहे तेराशे एकतीस त्या इकडून प्लस होऊन जाईल तेराशे एकतीस बरोबर तीन पी आणि या सगळ्यांची बैरीज जर आपण केली तर उत्तर काय येते अठराशे एक्कावन्न बरोबर तीन पी आणि पी बरोबर काय येईल सहाशे सतरा जर आपण अठराशे एकावन्न भागिले तीन घेतले तर काय तीन अठरा पुन्हा तीन एका तीन आणि तीन सात एकवीस म्हणजे पीची किंमत किती आली सहाशे सतरा आणि उत्तर असेल ऑप्शन बी सहाशे सतरा फक्त आपल्याला सुरुवातीला इथे हे उदाहरण सोडवताना आपल्याला बॉड मास वापरावं लागेल कारण सुरुवातीला आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केले नंतर आपण भागाकार घेतला भागाकार केल्यानंतर हे ही टर्म पूर्ण सॉल्व्ह केली आणि नंतर सरळ सरळ काय केली बेग्जाने वजाबाकी म्हणजे इथे आपण बॉडमास्कचा वापर केला आणि सोडवलं फक्त इथे कोणती टम भागाकारामध्ये आहे आणि कोणती कोणती संख्या गुणाकारामध्ये हे आहे हे आपल्याला फक्त व्यवस्थित करावं लागेल आणि त्यानंतरच आपलं योग्य उत्तर येईल ऑप्शन बी सहाशे सतरा पुढचा प्रश्न आहे स्क्वेअर रूट ऑफ पाचशे एकोणतीस गुणिले चार अधिक पंचेचाळीस टक्के ऑफ ऐंशी वजा एकोणवीस गुणिले पाच बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे सिम्प्लिफाय करताना काही वेळेस आपल्याला एक ते वीसचे वर्ग घन आणि स्क्वेअर रूट माहिती असणेसुद्धा आवश्यक आहे तर पाचशे एकोणतीस कशाचा वर्गमूळ आहे तर तेवीसचं वर्गमूळ काय आहे तेवीसचा वर्ग काय आहे पाचशे एकोणतीस म्हणजे पाचशे एकोणतीस ला वर्गमुळात पाचशे एकोणतीस म्हणजे आपण काय लिहू शकतो तेवीस तर काय तेवीस गुणिले चार अधिक पंचेचाळीस टक्के ऑफ ऐंशी आपल्याला काढायचं आहे ऐंशी चे दहा टक्के किती होतात तर आठ म्हणजे चाळीस टक्के काय होऊन जाईल आठ चौक बत्तीस चाळीस टक्के किती होतात बत्तीस दहा टक्के म्हणजे आठ असेल तर पाच टक्के म्हणजे किती येईल चार म्हणजे टोटल पंचेचाळीस टक्के म्हणजे किती होऊन जाईल ह्या दोघांची बेरीज किती छत्तीस म्हणून आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो पंचेचाळीस टक्के ऑफ ऐंशी किती येईल छत्तीस उत्तर छत्तीस व जा एकोणीस गुणिले पाच म्हणजेच किती पंच्याण्णव बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे तेवीस गुणिले चार म्हणजेच ब्याण्णव अधिक छत्तीस वजा पंच्याण्णव बरोबर किती ब्याण्णव अधिक छत्तीस वजा पंच्याण्णव म्हणजेच उत्तर काय येऊन जाईल तेहत्तीस म्हणजे दिलेलं दिलेल्या समीकरणाची डावी बाजू आपण सिम्प्लिफाय केली तर आपलं उत्तर काय ते तेहत्तीस आणि ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल फक्त इथे आपल्याला पाचशे एकोणतीसचं वर्गमूळ माहिती पाहिजे होतं ते तेवीस आणि इथे पर्सेंटेज कसे काढायचे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के हे आपल्याला जर येत असेल तर आपण हा हे उदाहरण सहजपणे सोडवू शकतो आणि योग्य उत्तर असेल ऑप्शन सी तेहत्तीस पुढचा प्रश्न आहे दोन तीन छेद पाच गुणिले दोन छेद सात गुणिले पस्तीस छेद अठरा गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर चारशे पाच म्हणजे सरळ सरळ गुणाकार दिला आहे आणि आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या काढायची आहे तर आपण डायरेक्ट गुणाकार लिहू शकतो इथे तीन छेद पाच गुणिले दोन छेद सहा गुणिले पस्तीस छेद अठरा गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर चारशे पाच पाच एक पाच पाच सत पस्तीस आणि पुन्हा सात सात इथे कॅन्सल होईल आणि तीन एक तीन तीन सख अठरा आणि दोन छेद सहा म्हणजे काय बे एक का बे बे त्रिक सहा गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर चारशे पाच तिन्ही ते भागाकारामध्ये इकडे जाऊन गुणाकारामध्ये जाईल म्हणजे चारशे पाच गुणिले तीन हे आपलं काय असेल उत्तर असेल आणि चारशे पाच गुणिले तीन म्हणजेच किती बाराशे पंधरा म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी बाराशे पंधरा फक्त आपल्याला काय करायचं होतं दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारी संख्या काढायची होती आणि उत्तर काय आहे ते बाराशे पंधरा ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे चार पूर्णांक दोन छेद तीन अधिक आठ पूर्णांक एक छेद तीन बरोबर क्वेश्चन मार्क वजा तीन पूर्णांक एक छेद ती तीन म्हणजे आपल्याला इथे फक्त काय करायचं पूर्णांक आपल्याला सोडवता आले सिम्प्लिफाय करता आले तर हे इक्वेशन सहज सोडवता येईल आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे काढता येईल चार पूर्णांक दोन छेद तीन म्हणजे काय तीन शोक बारा बारा अधिक दोन चौदा भागिले तीन पुन्हा आठ पूर्णांक एक छेद तीनची किंमत काय असेल आठ त्रिक चोवीस अधिक एक पंचवीस भागिले तीन आणि तीन पूर्णांक एक छेद तीन म्हणजेच तीन त्रिक नऊ अधिक एक दहा दहा छेद तीन, दा, तीन। जर या किमती आपण दिलेल्या समीकरणमध्ये ठेवल्या तर आपल्याला सहज सोडवता येईल तर काय येईल चौदा छेद तीन अधिक पंचवीस छेद तीन बरोबर क्वेश्चन मार्क वजा दहा छेद तीन इथे छेदामध्ये तीनच दिलेलं आहे तिन्ही ठिकाणी तीन आहे त्यामुळे आपल्याला एम काढण्याची गरज नाही जर छेद समान नसता तर आपल्याला आधी एम काढावा लागला असता तर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या काढायची आहे म्हणजे क्वेश्चन मार्क बरोबर इकडे वजामध्ये दहा छेद तीन आहे तर इकडे येऊन प्लस होऊन जाईल म्हणजे आपलं उत्तर काय येईल क्वेश्चन मार्क इज इक्वल टू चौदा छेद तीन अधिक पंचवीस छेद तीन अधिक दहा छेद तीन आता इथे छेद समान आहे म्हणून आपण सरळ सर अंशाची बेरीज करणार आणि छेद ॲज इट इज लिहिणार म्हणजे चौदा अधिक पंचवीस अधिक दहा येईल आपलं एकोणपन्नास भागिले तीन म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी दिलेल्या समीकरणामध्ये मा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारी संख्या काय आहे एकोणपन्नास छेदात तीन म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल अशा प्रकारे आपण कोणतेही दिलेले उदाहरण सिम्प्लिफाय करू शकतो आणि त्याचं उत्तर काढू शकतो परंतु त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे पूर्णांक अपूर्णांक सोडवता येणे पर पर्सेंटेज काढता येणे आणि घातांकाचे नियम वापरून दिलेले उदाहरण कसं सिम्प्लिफाय करता येईल हे सुद्धा आपल्याला जर येत असेल तर असे सिम्प्लिफिकेशनवरचे उदाहरणं आपण सहज सोडवू शकतो त्याप्रमाणेच आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्नमध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशनवरचे किंवा दोन ते तीन उदाहरणं नक्की विचारल्या जातात त्यामध्ये घातांकाचे नियम किंवा पर्सेंटेज किंवा पूर्णांक अपूर्णांक यावरील उदाहरणं नक्कीच असतात आणि यासाठी आपल्याला या वर्ग माहिती असणे घन माहिती असणे आणि पाडेपाठ असणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तेव्हाच आपल्याला कॅल्क्युलेशन योग्य पद्धतीने आणि कमी वेळात करता येतील तर या टॉपिकवरचा जास्तीत जास्त सराव करा आणि अजून काही उदाहरणं सोडून उत्तरं तुम्ही तुमच्या स्वतःची उत्तरं चेक करू शकता आणि किती वेळात तुम्ही सोडवता हे सुद्धा तुम्ही पाहू शकता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की कमीत कमी वेळेत गुणाकार कसा करायचा किंवा पर्सेंटेज कसे काढायचे हे पण आपण पाहणार आहोत शॉर्ट डिक्स जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि कितीही मोठं उदाहरण असेल किंवा पॉईंटमध्ये सुद्धा पर्सेंटेज कसे काढता येते लवकरात लवकर ते आपण पाहणार आहोत तर आजच्या टॉपिकवरचे आपले उदाहरण झाले आहेत तर तुम्ही ह्या प्रश्नांचा सराव करा आणि अजून वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा